एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सर हा 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 सर. नाही सर, ओ म्हणजे मी चुकलो सर, पण तुम्ही सांगितलं तसंच वागलो. सॉरी सर. नाही सर, परत नाही हसणार सर. हो हा रे, बॉस असला म्हणून काय झालं रे? बॉस असशील तुझ्या घरी, ये ना काळेवाडी दाखवतो तुला. बाबा ऐका ना बाबा, चला ना आपण कुठेतरी जाऊया. हे आता काही बोललो का? माझी सटकली. बाबा परत हल्ला. अरे मला काय दुसरा उद्योग नाही हा, आणि मी जरी खेळलो ना तरी माझे मी कमावतो. अरे बाप रे, मी तुमचं जरा आदराने बोला माझ्याशी. तेच तर. काय तेच तर? सगळ्यांच्या बा मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला नेतात. हो आम्हाला पण जायचंय. हो काही नाही तर निदान आम्हाला एसएल वाढलं तरी न्या ना बाबा. हो बाबा प्लीज प्लीज बाबा. काही बाहेर बिहेर जायचं रे, घरी बसा अभ्यास करा. सुट्टी आहेत. हा सर 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 तुम्हाला नाही सर. हे काय नाही, काय झालं मगाशी? काय झालं, मी आलो आणि नेमकं अशा तेव्हा हाय गंगा. ए अमू इकडे ना. अरे बाप रे, कुठेतरी फारच चिडलेलं दिसतंय. ऍक्च्युली ना मला काल एक फार मस्त स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात ना मला सुट्ट्या लागल्या होत्या, माझ्याबरोबर दोन छोटी छोटी मुलं होती आणि आम्ही तिघं म्हणून धमाल करत होतो, आईस्क्रीम खात होतो. पण काय उपयोग आहे, मला काही सुट्ट्या लागलेल्या नाहीयेत, माझ्याबरोबर दोन लहान मुलं नाहीयेत आणि एवढी मस्त छान आईस्क्रीमची जाहिरात आली पण ती बघायला कोणी तयार नाहीये. वाव, क्वालिटी बॉल सिलेक्शन आईस्क्रीम. आपण क्वालिटी वॉल सिलेक्शन आईस्क्रीम चे ना 9 फ्लेवर जाणूया. का रे, तुम्हाला आवडतं आईस्क्रीम? हो खाणार तुम्ही? हो. आपण एक काम करू, आपण ना आईस्क्रीम आणू आणि बाबांना आपल्याकडून पार्टी देऊ. हो चालेल, नक्की. सरप्राईज सांगायचं नाही कोणाला? काय झालंय ग, काय झालंय, काय झालंय कू, सांग ना मला. हा सांग. सांगू? तू सांग, तुला जमेल त्या शब्दात सांग, कारण मला आता हळूहळू कळतं तू काय म्हणतेस ते. हो असं बघा, आपण असे रस्त्याने चाललेलो असतो रानामनातन, भीषण उकडत असतं, घाम निथळत असतो, भयंकर कष्टाचा रस्ता असतो आणि या भीषण परिस्थितीत आपल्याला अचानक एक मोरच दिसतो पिसारा फुलवून नाचणारा. किंवा असं बघा, आपण असे त्या भीषण रस्त्यावरनं चाललेले असताना आपल्याला खूप तहान लागते, घाम निथळत असतो, खूप पाणी प्यावंसं वाटतं आणि आपल्याला दूरवरून कुठेतरी ना असा पाण्याचा आवाजच ऐकू येतो, खळखळ खळखळ, आणि आपल्याला वाटतं की अरे चा पाणी तर खूपच लांब राहिलं यार. पण नाही, जेव्हा आपण झाडा आडून असे डोकावून बसतो तेव्हा आपल्याला अचानक दिसतं की पाण्याचा खळखळणारा झरा असा आपल्या समोरच आहे. ऐकू, तुला म्हटलं खरं मगाशी, मला कळतं हळूहळू तू बोललेलं, पण मला नाही कळते ग खरच. आता ना आता प्रभात येणार आहे मला मागणी घालायला. एक मिनिट, प्रभात खरंच होतो तुला मागणी घालायला? ग्रेट, कॉंग्रॅट्स, फायनली मला प्रभात भेटेल. येस, सा कुठून सा येईल राजकुमार, आपण घोड्यावर होऊन स्वार. कसा आहे ग प्रभात? मी तुला सांगू तो कसा दिसतो. थोडासा मोहनलाल, थोडासा किशोर कुमार ऍड करायचा आणि या सगळ्यात ना आणि ना थोडासा आणखीन जास्त अद्नान स्वामी. म्हणजे म्हणजे जुना वाला अद्नान स्वामी बरं का, नवीन नाही बारीक झाला. मला 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 आता स्पष्ट दिसायला लागलंय की प्रभात कसा दिसत असणार.
हो ना आणि त्याच्यात आणखीन पिंच ऑफ कादर खान ऍड करायचा आणि मग अगं थोडस सरप्राईज राहू दे की म्हणजे मला आनंद होईल त्याला भेटल्यावर. हा किती रासतीयस तू, किती गोड दिसतीयस. वैनुडी हा मी तुला काय सांगू, मी या दिवसाची किती किती वाट पाहिली आहे. आता प्रभात येईल, मला मागणी घालेल, आमचं लग्न ठरेल, याशी वसंतातल्या गुलमोहरासारखी मोहरून निघेल. प्रभातच्या सोनेरी उन्हामध्ये अशी न्हावून माखून निघेल. मला असं वाटेल की त्या हळदुल्या रंगामध्ये आता मी कायमचीच रंगून जाणार आहे. म्हणून त्या मेहंदीच्या रंगामध्ये असं तू आणखीन आणखीन गडद होत जाईल ना, रंग हातावरती भिनत जाईल ना, तेव्हा मला असं वाटेल की प्रभातवरचं माझं प्रेम आणखीन आणखीन दृढ होत चाललंय. तुर्कीशी रंगाचा शालू नेसून गुंडाळा बांधून मी जेव्हा आंतरपाठाच्या पलीकडे उभी असेल ना प्रभातच्या समोर, तेव्हा तेव्हा मला वरच नाही बघता येणार, इतकी लाजत असेल मी. वैनुडी मी प्रभातला सांगून येते की मी तुला सगळं सांगितलंय म्हणून. जा जा पळ जा. आले काय झालंय काका? तुम्ही कुहूवर नका चिडू आहो, म्हणजे तिची काही चूक नाहीये, ती तुम्हाला सांगणारच होती नंतर, रादर आता लगेचच सांगणार होती तुम्हाला. कुहू असली थेर करायला जातेस कॉलेजमध्ये? वल्ली आधी मुलगा कसा आहे ते बघूया तरी. खरंच चांगला मुलगा आहे आई. चांगला आहे तर मग लपून कशाला ठेवला होता? वल्लभ ती लहान आहे, अजून लहान आहे ही घोडी, आणि लहान आहे ते असले उद्योग करायला बरं सुचते. खर तर माझं चुकलं, मला सुप्रियांनी सांगितलं होतं की हिची लक्षणं ठीक नाहीयेत म्हणून, मला वाटलं हिचं नेहमीच असेल ना, आता मला काय माहित. राधा मी तुला विचारलं होत ना ग, मला का नाही सांगितलंस? काकू मी सांगणार होते तुम्हाला, पण कुहूच आणि माझं असं ठरलं होतं की कुहूच तुम्हाला सांगेल, आणि शनिवारी प्रभात यायचा होता तुम्हाला भेटायला. हो खरं, आता मी समोर आहे ना म्हणून तोंड देखील बोलतेस काय? नाही. आणि शनिवार कशाला, आत्ताच्या आत्ता बोलवा त्याला. मला सांग हा मुलगा कोण आहे, काय करतो? मला माहिती आहे तू सगळ्यांना, प्रभात माझा मित्र आहे. प्रभात? प्रभात तो तो पुस्तक पोचलाय, तो बालिश आणि खताच्या पोत्यासारखा दिसतो तो. भाऊजी जरा शांत व्हा ना तुम्ही. हो असं का केलंस ग, आमच्या भलाचा जरा सुद्धा नाही ना विचार केलास? नाही दादा खरंच ना, दुर्लक्ष झालंय पालक म्हणून आमच्या या मुलांकडे, नाहीतर ना हे असले उद्योग. आओ काका 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 तुम्ही एवढं रागवू नका कुहूला, तुम्ही भेटा आधी प्रभातला आणि मग ठरवा ना तुम्हाला काय वाटतंय ते. राधा म्हणते ते बरोबर आहे. नाही मी आता जाऊन हे माईला सांगतोय सगळं. नाही काका एक मिनिट मी सांगते आजी ना, तुम्ही थांबा इथे. मायाजी मायाजी अहो मायाजी ते कोण अहो मायाजी, असं भूत मागे लागल्यासारखं काय करतेस, काय झालंय? अहो ते कुहूच, हा म्हणजे वल्लभ काका खूप चिडले आहेत. मी मी बोलते आजींशी, तुझा अहो मायाजी. अगं मी तुझा बघ कुहू काय करते जा. पण आजी ते काय सांगते म्हटलं ना, जा 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 बघ काय करते कुहू. जा राधे काय झालं ग? आजी वल्लभ काकांना कळलंय कुहूच्या मित्राबद्दल. कुणाबद्दल? त्या झुंझुनूच्या बद्दल. हो खूप चिडलाय का तो? खूप चिडलेत. मी वल्लभ काकांना एवढं चिडलेलं कधीच बघितलं नाही, आणि वल्ली काकू तर रडायचं थांबत नाहीयेत. माझं चुकलं, मीच तिला वाढवायला चुकलंय, असं सगळं सुरू आहे त्यांचं. खर तर ना आजी कुहू घरी सगळ्यांना सांगणार होती, आणि प्रभातही पुढच्या शनिवारी भेटायला यायचा होता,
पण नेमकं वल्लभ काकांनी माझं आणि कुळूचं बोलणं आधी ऐकलं आणि सगळं विंचून गेलंय पार. पण तुम्ही काळजी करू नका, आता प्रभात येतोय घरी भेटायला, त्यामुळे आपल्याला कळेलच ना की मुलगा कसा आहे कोण आहे. येऊ दे त्याला, मी अत्यंत कठोर आजे सासूबाईची भूमिका बजावणार आहे, चांगली तासून त्याची परीक्षा घेणार आहे. अग आपल्या कुहूच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. हो मला पण तिचीच काळजी वाटते, पण मला वाटतं आजी चांगला असेल प्रभात, म्हणजे कुहूची निवड अशी नाही चुकायची. ते मी ठरवणार, माझ्या नजरेनं चांगलं पारखून घेणार त्याला. हो दादा ये रे, आयुष्यमान हो. अरे ए, 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 थांब थांब, माईंच्या पाय पडलास ना तेवढं पुरेस आहे. हा हा बैस ना तू. नाही अरे बैस. नाही नाही ठीक आहे. काही करता का आपण पोटा पाण्यासाठी? तस मी एका कंपनीत नोकरी करतो आणि माझ्या नोकरीमध्ये असं आहे की मी वसुली करतो. तू लोकांना धमकी देतोस जाऊन वगैरे, म्हणजे असं मारामारी गुद्दे? नाही तसं काही नाही, व्यवस्थित नोकरी आहे माझी. म्हणजे सगळं जाऊन तिकडे सांगायचं आणि मग त्यांना सांगायचं की तुम्ही हप्ते भरा बस. मी प्रोफेशनल ऑफिशियली सगळं करतो. म्हणजे हीच नोकरी आयुष्यभर करणार तुम्ही? दोघांचं भागेल का त्यात? नाही नाही, आमची ना व्यायामशाळा आहे आणि त्याच्यात मला जिम काढायचं, त्यामुळे माझा प्लॅन जिम काढण्याचा. म्हणजे फॅमिली बिझनेस सांभाळणार तर तू? नाही काका, वाढवणार. आणि आई वडील काय करतात तुझे? वडील माझे व्यायामशाळा चालवतात आणि आई सेकंडरी स्कूल मध्ये प्रिन्सिपल आहे. म्हणजे तुझी आई शिक्षिका आहे? म्हणजे ती इंग्लिश आणि हिस्ट्री असं दोन्ही शिकवते. अये इंग्लिश इतिहास? बस ना बस. नाही आजी राहू दे. बस तुझी कुहूशी ओळख कुठे झाली? नाही आणि असं कसं पाडलंस तिला रे? नाही हो मी नाही पाडलं, मी खरं सांगतो ती आपणून पडली. पण अशी कशी पडली? तसं काय झालं, आम्ही म्हणजे हसता हसता बाईकवरून धापकन पडली. बाईक वरून प्रेमात पडली? अरे प्रेम म्हणजे काय खड्डा वाटला तुला? नाही नाही, बाईक वरून जमिनीवर परवा पडली. आणि प्रेमात खूप आधीच पडली. अग मी लाजतोय. तुम्ही पोरं समजता काय रे? हा तुम्हाला खूप अक्कल आली आहे. अरे काहीतरी वाटलं म्हणजे ते प्रेम असतं का? आमची कुहू लहान आहे अजून. हो नाही, मी तिच्यापेक्षा 3 महिने लहान आहे. हा अहो लहान आहे हिच्यापेक्षा? हो सॉरी काका, मला कुहू म्हणाली ती सांगू नकोस म्हणून, पण मी सांगितलं. आणखीन काय काय सांगू नको म्हणाली होती कुहू? कुहू म्हणाली की नको, ती नको सांगू म्हणाली. मी नाही सांगणार. मी बाप आहे तिचा, बाप.
आणि आई वडिलांपासून लपून काही करायचं नसतं. हो पण मी कुहूला प्रॉमिस दिलंय ना, ते मोडणं अजून चुकीचं आहे ना. तुम्हा आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही. उद्या तुला दुसरी एखादी मुलगी आवडली तर ते शक्यच नाही. कशावरून? एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.